हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या 5 ते 7 जाहिराती पाहणार आहोत. बऱ्याच जाहिराती या ठिकाणी अल्पसंख्याक शाळेच्या आहेत, त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो नक्कीच. तर आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलचा सर्वांनी फायदा घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही पण शेअर करून सबस्क्राईब करा. ओके, तर आपण पटापट या ठिकाणी थोड्या वेळ न गमावता आपल्या जाहिरातीस सुरुवात करूया. पहिली जाहिरात आहे ही 13 जुलै 2016 शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध धर्म, ओके, बौद्ध धार्मिक दर्जा प्राप्त दहिवले पंचशील शिक्षण संस्था पारडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडाराद्वारा संचालित आदर्श हायस्कूल पारडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथील अल्पसंख्याक शाळेची जाहिरात आहे. ही जाहिरात जे आहे अनुदानावरील सरकारमान्य शाळेच्या खालील शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे. यामध्ये शिक्षकासाठी भरावायच्या तपशीलमध्ये पहिला क्रमांक आहे शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वीसाठी एकच पद आहे. मराठी माध्यमातून ही जागा भरायची 100% अनुदानित आहे आणि वेतनश्रेणी शासकीय नियमानुसारच मिळणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितले BA BEd आणि TET किंवा CET पेपर 2 उत्तीर्ण असायला पाहिजे. वयोमर्यादासुद्धा शासकीय नियमानुसार सांगितली आणि आरक्षण जातीचा व प्रवर्ग रोस्टर हा कोणत्याही याला लागू होत नाही, कारण हे अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे याला आरक्षण लागू होत नाही. आणि पद रिक्त होण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी ते 6वी ते 8वीसाठी शिकवणारे सर जे आहेत ते एक्सपायर झाले, त्यांच्या मृत्यूमुळे पद ते रिकामे झाले. ओके, तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक 18 ऑगस्ट 2024 रविवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह महात्मा ज्योतिबा फुले वसतिगृह 12वा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरता सहकर्त्यांनी उपस्थित राहावे. या ठिकाणी स्वाक्षरी आहे, ओके, त्या संस्थेची. आणि ही जाहिरात आज देशोन्नतीच्या नागपूर एडिशनमध्ये पेज नंबर 7 आली होती 3 ऑगस्ट 2024. ओके, हे बघा, ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या जाहिरातीकडे वळणार आहोत. पटापट बघा, दुसरी जाहिरात पाहणार आहोत या ठिकाणी. तर ही दुसरी जाहिरात लगेचच पाहणार आहोत. दुसरी जाहिरात आहे ही सुशील महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्था मर्यादित नागपूर. बघा, तुम्हाला सांगतो आहे मी, या आधीची जाहिरात ही 65 पेपरला दिली होती, त्याचप्रकारे मी तुम्हाला डाउनलोड करून ते सांगत आहो. आणि ही जी दुसऱ्या नंबरची जाहिरात आहे ही क्लिअर दिसते, हे लोकमतला लिहिलं आहे. यानंतर पटापट मात्र आता आपण ही जाहिरात संपल्यानंतर लगेचच अल्पसंख्याक जाहिरातीकडे वळणार आहोत. ओके, सुशील महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्था मर्यादित नागपूर ही पाहिजे मते यांना फोन नंबर दिलेला आहे. ओके, पाहून घेजा. या ठिकाणी व्यवस्थापकाचं एक पद आहे, कोणत्या शाखेचा पदवर चालेल. लेखापाल एक पद, पदवीधर वाणिज्यमध्ये चालेल. ओके, वाणिज्य म्हणजे कॉमर्समध्ये. लिपिक एक पद आहे, पदवीधर पाहिजे. पिग्मी एजंट आहे 10 पदांसाठी. ओके, 10वी ते 15वीपर्यंत चालेल एजंट जे आहे ते. आणि कर्ज वसुली अधिकाऱ्याचं एकच पद आहे, पदवीधर चालेल. इच्छुक पात्र उमेदवारांनी संस्थेच्या कार्यालयात 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत दुपारी 12 ते 5 पर्यंत व्यक्तीचे आपला कागदपत्र फोटो सह सहकर्षाने संपर्क साधावा. पत्ता दिलेला आहे, हे पत्ता आहे नागपूरचा ब्लॉक 7-8 तिरुपती प्लाझा बिल्डिंग रेणुका मातानगर गेटजवळ. ओके, श्री सुरेश आरेकर हे तेथील मेन कार्यकारी आहेत. आणि 3 ऑगस्ट 2024 नागपूर पेजमध्ये पेज नंबर 9 ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती लोकमत पेपरमध्ये. ठीक आहे, आता आपण जाहिरातकडे बोलणार. हे बघा, तुम्हाला सांगितलं ही आहे वर्धा जिल्ह्यातील जाहिरात. ओके, डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था हेगनघाटद्वारा संचालित, रजिस्टर नंबर वगैरे दिलेला आहे. धार्मिक अल्पसंख्याक आहे. ओके, आणि डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक शाळा हेगनघाटकरिता खुल्या प्रवर्गातील सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे भरण्यात. आता खुला प्रवर्ग का सांगितलं यांनी या ठिकाणी, तरी संस्था जी आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे या ठिकाणी खुले पदं भरले जातात. पहिली ते चौथ्यासाठी जे पद आहेत 2 पदांची जाहिरात आहे. ओके, यासाठी 2 पदे पाहिजे. 1 ते 4 2 पदे पाहिजे. HSC सायन्स म्हणजे काय, HSC सायन्स किंवा आर्ट प्लस DED पाहिजे. म्हणजे 12वी सायन्स असलं किंवा 12वी आर्ट असलं ते चालेल, पण DED पाहिजे. आणि खुला प्रवर्गातील आहे. त्यांनी विशेष स्पेशलायझेशन सांगितलं की BA किंवा BSc MA CIT पाहिजे, कम्प्युटर असल्यास प्राधान्य. ओके, या ठिकाणी 2 पदे. आणि शासन निर्णय 15 मार्च 2024 अनुदानित पदे आहेत. आता अनुदानित शिक्षण सेवकाचे पद एकंदरीत 12 आहे, हे 1 ते 4 यासाठी सुद्धा HSC सायन्स किंवा आर्ट आणि BED पाहिजे.
खुला प्रवर्गातून आहे यासाठी कम्प्युटर असल्यास प्राधान्य म्हणते, बी ए बी एस सी असलं तरी चालेलच. ओके, हे जे एकत्र 14 पदांची जाहिरात आहे. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही जा डोनेशन दाबून घेते मस्तपैकी 50-60 लाखापर्यंत तुम्ही यासाठी तयारी करा. वेतन जे आहे हे शासकीय नियमानुसार भेटणार आहे. आरक्षण अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्यामुळे ओके लागू असल्यावर पात्रता असलेल्या उमेदवारांनी दिनांक 16/8/2024 2:03 सत्यप्रतिसह अर्ज करायला पाठवावे. आवश्यक प्रमाणपत्रासह मुलाखतीला सहकार्याने उपस्थित राहावे. मुलाखत 17 ऑगस्टला आहे, शनिवारला 2:02. स्थळ प्राथमिक डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक शाळेगणघाट, हे रस्त्यावरच आहे, नंदुरी चौकात उतरला का बस 2 पावलावर तुमचं डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक विद्यालय दिसेल किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर महाविद्यालय दिसेल, ते एकच आहे. ओके, आणि संस्थेचे अध्यक्ष आहे अनिल जवाद्य. ठीक आहे, शाळा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक शाळा गंगाट जिल्हा वर्धा. ठीक आहे, दाबून पेमेंट घेणार आहे, डोनेशन दाबून घेणार आहे. आणि हे जे खाली जे 12 पदे आहे हे लक्षात ठेवा, नुसार अनुज्ञेय पदे आहे ते. ठीक आहे, क्रमांकावर भरले जातील. ठीक आहे, नंतर आहे पुन्हा मानव कल्याण सेवा प्रतिष्ठान अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, हे जाहीर झाल्यानंतर लगेच पुन्हा अल्पसंख्याकांकडे वाढणार आहोत. एकंदरीत प्रशिक्षकाचे 5 पदे, हेल्परचे 4 पदे, असे 9 पदांसाठी आहे. प्रशिक्षकासाठी ITI, वेल्डर, सुतार, प्लंबर, इतर, मानधन मात्र 30,000 रुपये दाबून आहे. आणि हेल्परचे 4 पदे दावी फेल असेल तरी चालेल, 15,000 रुपये मात्र या ठिकाणी मानधन मिळणार आहे. पात्र उमेदवाराने शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्सप्रतीसह पद्मनगर नारी बस स्टॉप माळाकालीन रोड नागपूर 26 येथे संपर्क साधावा. बुधवार दिनांक 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता संपर्क करावा. फोन नंबर दिलेला आहे, या फोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, यानंतरचे सुद्धा आपल्याला सुगत विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आसम शाळा घोटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया. ओके, हे 100% मान्यताप्राप्त आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्था गोरेगाव बौद्धिक अल्पसंख्याक आहे. आज बौद्ध अल्पसंख्याक म्हणजे बौद्ध धार्मिक अल्पसंख्याकाचे जाहीर केलेले आहेत. ओके, पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक 1 पाहिजे, DEd आणि TET पास पाहिजे. जर DEd मागितलं असेल तर समजाचं ओके 12वी प्लस DEd आणि TET 1 किंवा CET 1. शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी खुला पद जे आहे ते काय, सेवानिवृत्तीमुळे. आणि या ठिकाणी पात्र उमेदवारांनी ओके 11 ऑगस्टला 11 वाजता सुगत विभाजक विजाभजक प्राथमिक आश्रमशाळा घोटी गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे प्रत्यक्ष मुलाखतीत सहकार्याने हजर राहावे. जाण्यायेण्याचा प्रवास पत्ता दिलांना हे सर्व लोकांना समजते. आणि संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण विधानामुळे लागू होत नाही. ओके, या ठिकाणी ही जाहिरात झाली. आता नेक्स्ट जाहिरात आपण वळणार आहोत, ही जाहिरातसुद्धा गंगाटचीच आहे. हे बघा, डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था गंगाट ओके कोणतं धार्मिक अल्पसंख्याक म्हणते, यांनी बौद्धिक धार्मिक ना लिहिला, बौद्ध धार्मिक असं लिहिलं नाही. चलो, तर हे अनुदानित संस्था आहे, 100% ग्रँटेड आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाटकरिता खुल्या प्रवर्गातील सेवानिवृत्ती किंवा पदोन्नतीमुळे पद रिक्त भरण्याबाबत आहे. तुम्हाला आधी सांगितलं या ठिकाणी 50-60 लाख दाबून ठेवा, जमावून ठेवा. हे पदाचे नाव आहे अनुदानित शिक्षण सेवक वर्ग 9वी 10वीसाठी 1 पद आहे, बी इंग्लिश लिटरेचर प्लस BEd पाहिजे. विशेष अर्थ म्हणजे त्याने स्पेशली सांगितले की बाबा तुम्ही BA इंग्लिश लिटरेचर आहे, त्यासोबतच तुमचं भूगोल असलं किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर असलंच प्राधान्य, कारण PPT करून दाखवावं लागते कधी कधी. उच्च माध्यमिक सेवकाचे एकंदरीत 4 पदे आहे, मराठीमध्ये MA मराठी BEd पाहिजे, MSc फिजिक्स BEd, MSc बायोलॉजी BEd, MA इकॉनॉमिक्स BEd पाहिजे. ओके, 2 आर्ट्स 2 सायन्सचे पदे आहे या ठिकाणी, प्लस BEd त्याने सांगितलंच आहे, कम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर असलंच प्राधान्य. ओके, नंतर शासन निर्णय 15 मार्च 2024 अनुज्ञेय पदे, हे पदे नंतर भरला जाईल, पण आताच इंटरव्ह्यू घेतात, डोनेशन दाबून घेतात. इयत्ता 5वी 2 पदे आहेत, HSC सायन्स DEd 1 साठी आणि HSC आर्ट DEd 1 साठी. ओके, BA BSc कृषी पदवी का असल्यास प्राधान्य, आता BA BSc कृषी म्हणजे ॲग्री. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर शिक्षण सेवक संवर्ग 6वी ते 8वीसाठी एकंदर 10 पदे हे आणि हे, तर हे 5 पदे जे आहे, BSc बायोलॉजी BEd 2 पदे आणि BSc मॅथ्स BEd 3 पदे. ओके, आता हे उरलेले 5 पदांचं पाहू, BA इंग्लिश लिटरेचर BEd 1 पद, BA मराठी लिटरेचर 1 पद, BA हिंदी लिटरेचर 1 पद, BA का BSc BPEd पाहिजे याने कवायतीसाठी, आणि HSC ATD पाहिजे, ATD म्हणजे आर्ट्स. ओके, ते 1 पद आहे यासाठी एकंदरीत, पण सोबत कृषी पदविका हे डिप्लोमा असल्यास प्राधान्य म्हणते. ठीक आहे, वेतन आहे शासकीय नियमानुसार पात्रता असलेल्या उमेदवाराने
16/8/2024 दुपार 3 वाजेपर्यंत सत्यप्रतिसह अर्ज कार्यालयात पाठवावे. आवश्यक म्हणून प्रमाणपत्रासह मुलाखतीला सहकार्याने उपस्थित राहावे. हे सुद्धा 17 ऑगस्टलाच मुलाखत होणार आहे तुम्हाला, आणि स्थळ तुम्हाला सांगितलं. हिंगणघाटला डायरेक्ट बस जाते, बस जिथं नंदुरी चौकात पहिला स्टॉप येईल नंदुरी चौक म्हणलं तिथं उतरायचं, पटकन तुम्हाला शाळा तिथंच भेटून जाईल. ओके, चौकातच शाळा आहे, शाळा मोठी आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो. आता पाहू कोणती येते शेवटची जाहिरात. तर ओके चल बाबा झाले. हां, ही आहे दी पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुसदची आहे. या ठिकाणी यांना पाहिजे. बँकेला कंत्राटी भरतीअंतर्गत शाखा व्यवस्थापकाची पदे भरणे आहे. पद ओके शाखा व्यवस्थापकाचे एकत्रित माय वेतन म्हणजे दर महिन्याला 50,000 रुपये वेतन मिळणार आहे. वयोमर्यादा किमान 30 वर्ष, कमीत कमी 30 वर्ष, जास्तीत जास्त 55 वर्षापेक्षा जास्त असू नये अशी त्याची अट आहे. आणि हे जे अट आहे तुम्ही वाचून घ्या, या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसते. ओके, हे थोडं जरा थांबून वाचून घ्या. आणि अध्यक्ष शरद महेंदाय, हे आहे पत्ता दी पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुसद मुख्य कार्यालय ओके यवतमाळची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. ही जाहिरात आहे सर 3 तारखेच्या म्हणजे आजच्याच पेपरला आलेल्या ह्या जाहिरात आहे. ओके, तर आता अशा प्रकारे आता आपल्या जाहिराती संपल्या मित्रांनो. आहे वाटते ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडची जाहिरात आहे. आणि या ठिकाणी ओके सरसेवा पद्धतीने अधिकारी लिपिक व शिपायांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही रत्नागिरी हे दिसते या बँकेच्या लिंकवर जा आणि पाहून घ्या. ठीक आहे, भरण्याची स्वीकारण्याची कॅल्क्युलेटर उपलब्ध तारीख जी आहे ते. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. ही जाहिरात 1 ऑगस्टला आलेली होती. ओके.